नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबा। नमस्कार, मराठी किचन एक्सपर्ट मध्ये आपले स्वागत आहे। आज आपण चवळीची उसळ बनवणार आहोत। त्यासाठी साहित्य: एक वाटी चवळी, हिंग, जिरं, लाल तिखट, खोबरं, काळा मसाला, हळद, कोथिंबीर, फोडणीसाठी मोहरी, तेल, मीठ, पाणी। आता आपण कृती पाहूया। प्रथम आपण खोबरं भाजून घेऊ। आपण इथे खोबरं घेतलेलं आहे ते आपण आता तव्यावर भाजून घेऊया। आपलं खोबरं चांगलं भाजलं गेलं आहे। आपण थोडस त्यावर तेल टाकून घेऊया। खोबरं चांगलं भाजलं गेलं आहे। आता आपण ते काढून घेऊया। एक चमचा जिरा भाजून घ्यायचा। थोडस जिरा भाजून घेऊयात आपण। आपलं जिरं भाजलं गेलं, आपण आता गॅस बंद करून टाकू। आपण खोबरं आणि जिरं चांगलं भाजून घेतलेलं आहे। आता आपण ते मिक्सर मध्ये वाटून घेऊयात। आपण एक पळी तेल टाकू। आपली कढई गरम झालेली आहे। आपण कढई मध्ये पळी तेल घेतलेले आहे। आपलं तेल गरम झालं, आपण आता मोहरी टाकू। हळद टाकू, अर्धा चमचा हळद टाकलेली आहे। आपण एक चमचा लाल तिखट, आपली चवळी, आपण ही चवळी रात्री गरम पाण्यात भिजत ठेवलेली होती आणि सकाळी चाळणीमधून उपसून घेतली। आपल्याला चवळी चांगली फ्राय करून घ्यायची आहे। चवीनुसार मीठ टाकायचं। फ्राय झालेली आहे, आपण एका एक ग्लास पाणी टाकू। आपल्याला हवा तसा रस्सा करून घ्यावा। आपल्याला जेवढा रस्सा पाहिजे त्याप्रमाणे पाणी टाकावे। आपलं वाटण टाकून घेऊ। आपण आता यामध्ये जिऱ्या खोबऱ्याचे वाटण टाकून घेऊया।
त्याला चांगले आपण ढवळून घेऊया. आता आपण उसळीला एक उकळी काढून घेऊया. आपण एक चमचा गरम मसाला टाकू याच्यात. आता आपण ही चांगली ढवळून घेऊया आणि आपल्या उसळीला चांगली उकळी काढून घेऊया. आता आपण याच्यात कोथिंबीर टाकून घेऊ. परत एक उकळी घेऊ काढून घेऊ. आपली चवळीची उसळ चांगली उकळलेली आहे, तिला तर्री सुद्धा आलेली आहे. आता आपण गॅस बंद करूया आणि तिला सर्विंग बाउल मध्ये काढून घेऊया. अशा प्रकारे आपली चवळीची उसळ तयार झाली आहे, ती आपण पोळी सोबत खाऊ शकतो. रेसिपी कशी झाली कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सब्सक्राइब करा. धन्यवाद.